सर्वप्रथम तर आपल्या सर्वांनाच नवीन वर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देते. येणारे ते वर्ष तुम्हाला सर्वांसाठी सुख समृद्धीचं जाओ, निरोगी जाओ आणि कोविड मुक्त जाओ अशी मनापासून सदिच्छा आज या ठिकाणी आपल्याला देते. खरं तर सुरुवातीलाच मला एका गोष्टीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो. गेल्या 15-20 दिवसांपासून किंवा त्याच्याही आधीपासून कांतीदारजी आपण असं सातत्याने हा कार्यक्रम आयोजित करावा किंवा आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडावा अशी एक इच्छा आपण मनामध्ये धरून होता. आपल्याला आणखीन एक इच्छा होती की आपल्या या राज्याचे आरोग्यमंत्री टोपे साहेबांनी सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहावं. मी त्यांना 2-3 वेळा माझं आणि कांतीलाल शेटचं सुद्धा बोलणं झालं. मी म्हटलं त्या आरोग्य विभागावर सध्या परिस्थितीमध्ये इतका लोड आहे की आपण सन्मान्य मंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती करूया आणि ती आपण केली सुद्धा, पण अचानकरित्या जर त्यांचा कार्यक्रम कॅन्सल झाला तर मग कोणाचाही या ठिकाणी म्हणजे गैरसमज व्हायला नको किंवा ज्या उत्साहाने आपण कार्यक्रम आयोजित करतो त्या उत्साहामध्ये कुठेतरी कमतरता पडू नये. आणि आज जे आपल्यासाठी सर्व जण उपस्थित आहेत, जे सन्मान मूर्ती जे उपस्थित आहेत, यांना खऱ्या अर्थानं आपण जे आज हा हे आपण सन्मान पत्र देत आहोत की त्याच्यातल्या त्यांनी जे कार्य गेल्या 10 महिन्यापासून किंवा गेल्या वर्षभरामध्ये केलेलं आहे ती खऱ्या अर्थानं त्याची एक आम्ही म्हणू एक छोटीशी परतफेड असेल. पण जे कार्य आपण केलेलं आहे ते निश्चितपणे उल्लेखनीय आहे. ज्या कालावधीमध्ये म्हणजे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर झाला, पहिला लॉकडाऊन मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 22-23 तारखेला पहिलं लॉकडाऊन झालं, त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं सन्मान्य आपले मोदी साहेबांनी लॉकडाऊन जाहीर केलं, एक दिवस आपण खाळीणार, आपण टाळ्या वाजवणार आणि कोविड पळून जाणार, या मानसिकतेमध्ये सगळे होते. कोणालाही असं वाटलं नव्हतं की त्याचे पडसाद अशा पद्धतीनं उमटतील. मग 21 दिवसाचं लॉकडाऊन जाहीर झालं, आणखीन 14 दिवसाचं झालं, 18 दिवसाचं झालं, असं करत करत जवळपास आपण 4-6 महिने हे लॉकडाऊनमध्ये काढले आणि खऱ्या अर्थानं कधी न पाहिलेलं, कधी न अनुभवलेलं संकट आपण सर्वांनीच त्या ठिकाणी अनुभवलं. पण आज ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत, मग ते आपल्या MSEB चे अधिकारी असो, जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी असो, महानगरपालिकेतले कर्मचारी अधिकारी असो, माझ्या अंगणवाडी सेविका असो, आरोग्य सेविका असो, आशा उषा सेविका असो, मदतनीस असो, आरोग्य सेवक असो आणि त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असो, आपण सगळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या उद्या जाऊन कोण सन्मान सत्कार करेल ही अपेक्षा न बाळगता आपलं कर्तव्य म्हणून आपल्या घराबाहेर पडलात आणि सातत्याने त्या ठिकाणी आपण कार्यरत राहिलात. खऱ्या अर्थानं सुरुवातीचा कोविडचा काळ हा अतिशय अवघड होता, कारण आपल्याला माहितीच नव्हतं की हे येणारं संकट कसं असणार आहे. म्हणजे मला आठवते आम्ही ज्या वेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये आपण सगळेच जण त्या कोविड केअर सेंटर ज्या वेळेला आपण बनवायला घेतल्याने आपण जायचो, पीपी किट घालून जायचं का नाही घालून जायचं ही आपल्याला कोणाला खरं त्यावेळेला तितक्या पद्धतीनं ती माहिती नव्हती. कारण आपण युरोपमध्ये आपण बघितलेलं, मला आठवते की पळूशेट आपला शेवटचा 2-3 दिवस राहिले होते अधिवेशनाचे, 18 मार्चला आपलं अधिवेशन संपणार होतं पण ते 14 मार्चला आपण संपवलं आणि त्यावेळेला तिथपर्यंत इटलीमध्ये काय चाललंय, अमेरिकामध्ये काय चाललंय, नंतर मग स्वित्झर्लंडमध्ये काय परिस्थिती आहे, रशियामध्ये काय आहे, फ्रान्समध्ये काय, हे सर्व आपण बघत होतो. एक समज होते अरे भारतामध्ये टेम्परेचर इतकं जास्त असतो कुठं कोविड इथं टिकेल, कोरोना इथं राहू शकणार नाही अशी एक समज होती. आणि खऱ्या अर्थानं ती जी काही आपली समज होती ती नंतर पुढील कालावधीमध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्येच ती चुकीची समज ठरली. पण एका गोष्टीचा आपण निश्चितपणाने एक समाधान व्यक्त केलं पाहिजे, एक अभिमान आपण व्यक्त केला पाहिजे की सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने हे संकट हे आपल्या खांद्यावर पेलवलं आणि जितकं त्या ठिकाणी आपल्याला कोविडच्या कालावधीमध्ये काम करता येईल तितकं आपण काम केलं. त्यात सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय दादांचा सुद्धा मोठा हातभार लागला किंवा त्यांचंही योगदान मोठं आहे. त्याचं कारण म्हणजे आर्थिक संकटातून म्हणजे आमचं बजेट नुकतं जाहीर झालेलं होतं, आम्ही सर्वजण बजेटवर इतके खुश होतो पण माझ्याकडे असणाऱ्या पर्यटन खात्याला कधीच 1400 कोटी इतका निधी प्राप्त झालेला नव्हता. ती पहिल्यांदा तेवढी तरतूद मिळाली, आम्ही म्हटलं अरे पर्यटनाला आता चालना मिळाली. त्याच्यानंतर माझ्याकडे असणारे 2-3 आणखीन विभाग आहेत त्यांना इतक्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण एक योजना जाहीर केलेल्या होत्या, क्रीडा व युवक कल्याण
म्हणजे 1 कोटीचा तालुका संकुलाला तालुका क्रीडा संकुलाला पूर्वी मिळणारा निधी हा 5 कोटी पर्यंत आदरणीय दादांनी वाढवला होता. जिल्हा क्रीडा संकुलसाठी उपलब्ध असणाऱ्या निधीमध्ये 25 कोटी इतकी वाढ केली आणि विभागीय क्रीडा संकुलसाठी 50 कोटी इतकी भरीव तरतूद त्यावेळेला झाली आणि आम्ही सर्वजण इतके खुश झालो आणि त्याच्यानंतर अचानकपणे हे न अनुभवलेलं संकट आलं आणि सर्व जो काही निधी आहे विकास कामांचा हा आरोग्य विभागाकडे व अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे वळवायला लागला या दोन विभागाकडे. कारण आजपर्यंत खऱ्या अर्थानं जेवढं लक्ष केंद्रित कुठल्याही सरकारने आरोग्य विभागाकडे करायला पाहिजे होतं किंवा आरोग्य यंत्रणाकडे करायला पाहिजे होतं तितकंसं काही म्हणजे डिझर्विंग असं लक्ष त्या ठिकाणी दिलं गेलेलं नव्हतं. पण या कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना आरोग्याचं महत्त्व कळलं त्याचबरोबर आपल्या सर्वांना ज्या आरोग्याच्या निगडीत मूलभूत सुविधा आहेत याचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी महत्त्व कळलं आणि त्याच्यामुळे आमच्याकडे जिल्ह्याकडे असणारा सर्व निधी शासनाकडून आलेली सर्व जी काही तरतूद होती ही सगळी आपण आरोग्यासाठी वापरली. मला आठवते त्याच्या आधी म्हणजे ज्यावेळेला या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली पहिल्याच जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण एक छोटासा कार्यक्रम घेतलेला पनवेलच्या म्हणजे ते म्हणजे मला वाटते आपलं ह्याचं पोलिओचं लसीकरणाचा आपण कार्यक्रम घेतला होता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आणि त्यावेळेला उपजिल्हा रुग्णालय सुरू पण नव्हतं. पण आज खऱ्या अर्थानं आरोग्य विभागाचे जिल्हा प्रशासनाचे आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे सुद्धा या ठिकाणी कौतुक केले पाहिजे की न व्यवस्थित चालू असणारं उपजिल्हा रुग्णालय सुद्धा सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पुढाकाराने आज आपण ते चालू करू शकलो आणि जवळपास 100 ते 125 कोविडचे पेशंट्स आपण त्या ठिकाणी रोजच्या कालावधीमध्ये कॅपॅसिटी आपण वाढवू शकलो. नंतर नंतर आपण आणखीन काही हॉस्पिटलमध्ये सुद्धा सुविधा त्या ठिकाणी वाढवल्या. पण या सर्वच बाबी करत असताना आपले शासकीय जेवढे कर्मचारी आहेत आरोग्याशी विभागाशी निगडीत सर्व कर्मचारी आहेत MACP असतील महानगरपालिका असतील यांनी काम केलं पण त्याचबरोबर सेवाभावी संस्थांनी सुद्धा गेल्या 8-10 महिन्यापासून जे काम केलेलं आहे ते निश्चितपणाने आमच्या सर्वांसाठी सुद्धा अतिशय अभिमानाची बाब आहे. कारण एखाद्या वेळेला आपण महिनाभर मदत करू अन्न व जे काही आपल्या अन्नधान्याचे किट्स असतात ते आपण महिनाभर वाटू जे काही आपले मास्क असतात सॅनिटायझर असतात आणखीन काही बाबी ज्या या कोविडच्या पार्श्वभूमीवर लागणाऱ्या असतात महिना 2 महिने देणं वेगळी गोष्ट आहे पण 8-10 महिने कार्यरत राहणं हे खऱ्या अर्थानं अतिशय कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळे आज या निमित्ताने सेवाभावी संस्थांचे सुद्धा आभार मानित पत्रकारांचा सुद्धा उल्लेख करीन जिथं जिथं आम्ही कमी पडत होतो त्यांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला आम्हाला सुद्धा दुरुस्ती करायला एक आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह त्या ठिकाणी आला. आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून संघर्ष समितीच्या माध्यमातून सुद्धा आयुक्तांनी या ठिकाणी व्यक्त केल्याप्रमाणे किंवा आमदार महोदयांनी केल्याप्रमाणे एक चांगल्या पद्धतीचं काम आपण केलं. ज्या ज्या पेशंट्सना कदाचित कोविडचे पेशंट्स ॲडमिट झालेले असतील त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलनी जर फीस जास्ती बिल जास्ती लावलं तर लगेच कांदीला शेटचा मला किंवा आयुक्तांना आम्हाला फोन असायचा. आयुक्तांना लावल्यानंतर आयुक्तांचा आवाजामध्ये जर त्यांना सहकार्य असं जाणवलं नाही की लगेच दुसऱ्या मिनिटाला त्यांचा मला फोन त्याच्यामुळे मग मला आयुक्तांना परत फोन जायचं. तर अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम केलं पण हळूहळू का होईना वर्षाच्या शेवटापर्यंत आयुक्त आणि त्यांना मी एका ट्रॅकवर आणण्यामध्ये आम्हाला थोडंफार यश हे प्राप्त झालं. येणाऱ्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून अशाच पद्धतीनं काम करावं अशी सुद्धा इच्छा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करते. प्रशांतभाई आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला उरणला कोविड केअर सेंटर नव्हतं एक समज होती की पेण असेल उरण असेल कर्जत खालापूर असेल हे पनवेलच्या अगदी लगत असल्यामुळे आणि जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला सुरुवातीपासून पनवेलमध्ये अवेलेबल असल्यामुळे आपली एक सुरुवातीला एक जे काही आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होतं त्यानुसार आपली एक अशी तयारी होती की आपण पनवेलला कोविड केअर हॉस्पिटल करूयात किंवा इतर जे सुविधा आहेत जे इथं उपलब्ध आहेत त्या आपल्याला या 4-5 तालुक्यातून जे रुग्ण येतील त्यांना लवकरात लवकर आपल्याला देता येतील त्यांना ट्रीटमेंट लवकरात लवकर देता येईल त्यामुळे त्या दृष्टीने आपण केल्या. पण नंतर जसे जसे प्रत्येक तालुक्यामध्ये पेशंट वाढायला लागले मला आठवते उरणमध्ये तर नंतर एका दिवसाला एप्रिल मे महिन्यामध्ये एका कार्यासाठी
सर्वजण जमली आणि 160 पेशंट हे 2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी झाले आणि मग नंतर त्याच्यानंतर जी धावपळ उडाली कोविड आपण तिथं सुद्धा एक शाळा घेऊन कोविड केअर सेंटर आपण त्या ठिकाणी केलं पण हक्काचं उरडलं कोविड केअर सेंटर नव्हतं ते सिडकोच्या माध्यमातून तुम्ही असाल त्याचबरोबर माझे आमदार मनोज शेठ असतील बाळाराम पाटील साहेबांनी त्यामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्याच्यानंतर आमचे बबन दादा आहेत ते सुद्धा आहेत भावनाताई आहेत आपण सगळ्यांनी मिळून आदरणीय दादांकडे सुद्धा त्या संदर्भातली एक बैठक घेतली एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आपण विनंती केली आणि आपण सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रह धरला आणि त्यांनी सूचना दिल्या आणि त्यानुसार आपल्याला ते कोविड केअर सेंटर उपलब्ध झालं त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचा आपला विषय हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तो सुद्धा आपण मार्गी लावण्यामध्ये यशस्वी ठरलो पण ही वस्तुस्थिती खरी आहे की आरोग्य विभागाकडे आपल्याला आणखीन लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आरोग्य आणि स्वच्छता आणि पाणी पुरवठा या 3 बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि याकडे आपण महानगरपालिका म्हणून पुढील कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे राजकारण निवडणुका या सर्व गोष्टी एका बाजूला चालू असतात पण सामान्य जनतेला काम बघायचं असतं आणि त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधा ज्या उपलब्ध झाल्या पाहिजेत याकडे त्यांचं लक्ष हे निश्चितपणाने त्या ठिकाणी असतं त्याच्यामुळे या सर्व बाबींकडे आपण जातीने लक्ष घालणं तिथे अतिशय महत्त्वाचं आहे काही महिन्यांपूर्वी MTDCची एक इमारत या ठिकाणी तयार होती म्हणजे 14-15 मध्ये मंजूर असणारी ती इमारत तिचं काम 2-3 वर्षापूर्वी झालं होतं पण उद्घाटन त्या ठिकाणी झालं नव्हतं एकदा मला पनवेलमधनं फोन आला अचानक अहो तुमचं MTDCचं पर्यटन विभागाचं हॉस्टेल आहे हरगरमध्ये तर ते तुम्ही कोविड केअर सेंटरमध्ये तुम्ही ते कन्वर्ट करून ते डिक्लेअर करा मी पहिला विचार केला की पर्यटन विभाग हॉस्टेल कशाला बांधेल ते पर्यटन विभागाचं हे काम नाही म्हणजे शालेय शिक्षण विभाग असेल किंवा आपलं कौशल्य विकास जे आपण विभाग म्हणतो त्यांच्या माध्यमातून खरं हॉस्टेल वगैरे या सर्व बाबी ज्या होत असतात एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं वगैरे होत असतात किंवा हायर एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं पण मी विचार केला की पर्यटन विभागाने हॉस्टेल का बांधलं असावं मग त्याच्यानंतर ती माहिती मिळाल्यानंतर असं लक्षात आलं की ती पर्यटकांसाठीच बांधलं होतं सिडकोनी ती जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती ती इमारत ही इतकी अतिशय सुंदर अशी इमारत आहे मग त्या निमित्ताने त्या इमारतीला भेट देण्याची संधी मला मिळाली प्रलंबित जे त्याचं काम होतं ते सुद्धा आपण मार्गी लावून त्याचं नाव आपण बदलून MTDC रेसिडेन्सी अशाने आपण ती पर्यटकांसाठी आणि या ठिकाणी स्थानिक प्रशासनासाठी आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने आपण नागरिकांसाठी ती उपलब्ध करून देत आहोत पुढे सुद्धा आणखीन बरीच कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत महिलांचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे आज महिलांना हळदी कुंकूच्या निमित्ताने आपण आमंत्रित केलेलं आहे पण ही वस्तुस्थिती खरी आहे की आपल्याला या सर्वच जे आपल्या हळदी कुंकूचे समारंभ असतात इतर काही आपले कार्यक्रम असतात या निमित्ताने आपण जमतो पण खऱ्या अर्थानं आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा काम करणं अतिशय महत्त्वाचं असतं की नेहमीच एका गोष्टीचा उल्लेख असेल एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला एका महिलेला संधी मिळते त्यावेळेला तिच्याकडे ती संधी असते की आपल्या समावेश किमान 100 ते 500 महिलांना तरी त्यांच्या हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे त्याच्यामुळे आज जे आपण निवेदन सर्व महिलांनी या ठिकाणी दिलंय त्याचा निश्चितपणाने आम्ही सकारात्मक पद्धतीनं विचार करून आपण वेगवेगळ्या आमच्या उद्योग विभागाची काही आहेत महिला बाल कल्याण आहे बचत गटाच्या माध्यमातून जर आपण काही रोजगार या ठिकाणी सुरू करू शकलो तर निश्चितपणाने ते सुद्धा आपण सकारात्मक असे प्रयत्न या ठिकाणी करूयात आज मला एक दिवस आठवतो कांदिलाल शेख मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना असाच आपण एक कार्यक्रम आयोजित केला आणि जिल्हा परिषदेची अध्यक्ष म्हणून आपण माझा सत्कार त्या ठिकाणी मंगेशकर साहेबांच्या हां त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यावेळेला आपण अशाच पद्धतीनं एक 50-60 सन्मान मूर्तींना आपण सन्मान केला आणि त्यातली मी एक होती आणि आजचा दिवस आहे की आज मला जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून या ठिकाणी संधी मिळत आहे समोर बसलेल्या सर्व सन्मान मूर्तींचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्याशी एक संवाद साधण्याचा त्याच्यामुळे मी आपल्या पूर्ण टीमचे या ठिकाणी मनापासूनचे आभार जे निश्चितपणाने या ठिकाणी मानते एक गोष्ट आपण जर बघाल या वर्षभरामध्ये अतिशय आव्हानात्मक असं हे वर्ष आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यातून आपण अनेक
आपले जवळचे असतील, आपले सहकारी असतील, आपले नातलग असतील, काही परिचित लोक असतील, यांना सुद्धा या कोविडचा सामना हा यशस्वी पद्धतीने करता आला नाही आणि त्यांना आपण दुर्दैवीरित्या गमावलं. काहींनी निश्चितपणाने त्यावर कोरोनावर मात करून आता सुदृढरित्या ते समाजामध्ये आणि त्यांच्या कामामध्ये पुन्हा एकदा कार्यरत झालेले आहेत. पण या सर्व गोष्टींचा आणखीन आपल्याला दक्षता घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पनवेल महानगरपालिका आणि पनवेल तालुका हे क्षेत्र हे सुरुवातीपासून म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा रुग्ण चालू झाले तेव्हापासून जिल्ह्यामध्ये सर्वात जास्ती संख्या जरीही इथे राहिलेली असली तरी याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या बाबी आहेत की आपल्याकडून म्हणजे पनवेल या क्षेत्रातून मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे रोजचे कामगार वर्ग हा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्याच्या इतर तुलनेमध्ये तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बऱ्याचशा आपल्या या ठिकाणी भगिनी आहेत जे नर्स म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी काम करतात. बीएमसीमध्ये काम करणारे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कर्मचारी आहेत. बेस्टमध्ये काम करणारे त्या ठिकाणी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. किंवा लगतचे जे आपले उपनगर आहेत तिथं काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे ही रुग्णांची संख्या ही वाढत राहिली आणि बाहेरून म्हणजे अब्रॉडवरून येणारी जी लोकसंख्या आहे जी सुरुवातीला ज्यांना कोविडचं संक्रमण झालेली होती ती सुद्धा पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला ती त्या रिस्क फॅक्टरमध्ये आपण नेहमी होतो. त्याच्यामुळे ज्यावेळेला युकेचे या नवीन स्ट्रेनचं सुद्धा निदान झालं आणि त्याची माहितीसुद्धा मिळाली त्यावेळेला सर्वात जास्ती लक्ष आम्हाला पनवेलकडेच द्यावं लागलं होतं. कारण आजही पनवेलचा ॲव्हरेज मला वाटतं रुग्णसंख्या ही 30-35 सुमारास असेल, पण सुदैवाने तितके डिस्चार्ज पण होतात. कधी कधी तालुक्यातून 8-10 रुग्ण येतात आणि डिस्चार्ज पण तितक्या प्रमाणात असतात. दक्षिण रायगडमध्ये आमचे 5-7 तालुके असे आहेत जिथे कधी कधी तर 0 असे रुग्ण असतात. त्याच्यामुळे आणखीन आपल्याला पनवेलमध्ये कार्यरत राहणं आणि त्या ठिकाणी आपण इमर्जन्सी सिच्युएशन आहे, इमर्जन्सी म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ही बाब आहे, अशा दृष्टीने आपल्याला काम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पूर्ण वर्षामध्ये जर आम्हाला एक चांगली आणि एक काय म्हणतो सुखद धक्का असा जो मिळाला असेल तो आमचा कांतीलाल शेठचं लुक आहे. म्हणजे वर्षभरामध्ये हळूहळू हळूहळू असं बदलत चाललेलं आहे आणि ते आता कोणाला कॉम्पिटिशन देत आहे की ते दिल्लीमध्ये कोणाला कॉम्पिटिशन देत आहे की काही मला माहीत नाही. पण अशाच पद्धतीनं हा सर्व जरी गमतीचा भाग झाला तरी कामामध्ये आपण नक्कीच त्या संपूर्ण परिस्थितीमध्ये जसं शासन काम करत आहे तसंच आपण सुद्धा कार्यरत राहिलेला आहात. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा मनापासून जे या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आज जमलेल्या सर्वच माझ्या माता भगिनी आहेत, माझे या ठिकाणी सर्व सन्मान मुख्य आहेत, आपल्याला आपल्या पुढील कार्यासाठी सुद्धा मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देते. मला यायला थोडा उशीर झाला त्याबाबत मनापासूनची दिलगिरी व्यक्त करते. पण मला निश्चितपणाने खात्री आहे की डॉक्टर दवे आणि डॉक्टर आमच्या स्वातीताई यांनी आपल्याला आरोग्याविषयी काही या ठिकाणी जी माहिती दिलेली असेल ती आपण आत्मसात करून त्याचा वापर करून आपण निरोगी सर्वांनी राहावं अशीच मनापासूनची सदिच्छा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करते. मला येण्याची आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासूनचे ऋण व्यक्त करून थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.